नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांना बांधून ठेवून कंपनीतील 800 किलो भंगार साहित्य टेम्पोत भरून जबरदस्तीने चोरून नेले। ही घटना काल पहाटे दावडमळा चाकण येथील टेक्नोड्राय सिस्टीम इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली आहे। गोरक्षणात गोविंद गायकवाड वयवर्ष 36 राहणार कुरोळी तालुका खेड यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार दिलनवाज मोहम्मद शफी खान वयवर्ष 54 राहणार बिरदवाडी तालुका खेड मूळ राहणार बिहार याला पोलिसांनी अटक केली आहे। दिलनवाज याच्यासह त्याच्या 5 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी दिलनवाज हा टेक्नोड्राय सिस्टीम इंजिनिअरिंग या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता। त्याने शुक्रवारी मध्यरात्री 2 सुमारास कंपनीत येऊन एका सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवत कंपनीचे गेट उघडले। दुसरा सुरक्षा रक्षक नामदेव मरीबा भोगे याला धमकी देऊन दोरीने बांधून एक टेम्पो कंपनीत आणला आणि कंपनीतून 700 किलो स्टेनलेस स्टील आणि 100 किलो माइल स्टील असे एकूण 91,300 रुपये किमतीचे 800 किलो भंगार साहित्य जबरदस्तीने चोरून नेले। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्यात थिटेवाडी येथून शेतकऱ्यांच्या विहिरीवरील 2 इलेक्ट्रिक मोटर लंपास झाल्याची घटना समोर आली आहे। याबाबत ज्ञानेश्वर शंकर साणभोर राहणार थिटेवाडी राक्षेवाडी तालुका खेड यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने एका दुचाकीला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे। ही घटना चाकण शिक्रापूर रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री 1 घडली आहे। विशाल मंगेश सावके वयवर्ष 22 असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। गौरव हेमंत सारस्कर वयवर्ष 25 राहणार बाणेर पुणे हे गंभीर जखमी झाले आहे। या प्रकरणी MH 12 LJ 6895 या क्रमांकाच्या वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी गौरव आणि त्यांचा मित्र विशाल हे दुचाकीवरून चाकण शिक्रापूर रोडने जात होते। त्यावेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या वाहनानं गौरव यांच्या दुचाकीला धडक दिले। त्यात विशाल यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला तर गौरव यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। अपघात झाल्यानंतर वाहन चालक वाहन सोडून पळून गेला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण नगर परिषदेने केलेली कर आकारणी तसेच त्यात समाविष्ट केलेले इतर अनावश्यक कर कमी करून पुन्हा नव्याने कर आकारणी दर निश्चित करून त्याप्रमाणे कर वसुली करण्यात यावी याबाबत सकारात्मक चर्चा करून शिवसेनेचे युवा नेते नितीन गोरे यांनी निवेदन दिले। यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन बदल करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। भाईचंद हिराचंद रायसोनी PHR पतसंस्थेच्या अनुषंगाने आळंदी पोलीस ठाण्यात दाखल असलेला फसवणुकीचा गुन्हा गृह विभागाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला म्हणजेच CID तपासासाठी हस्तांतरित केला होता। या गुन्ह्याचा तपास उच्च न्यायालयाने पुन्हा आळंदी पोलीस ठाण्याकडे ठेवण्याचे आदेश दिले आहेत। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी कांद्याची 7,500 क्विंटल म्हणजेच 15,000 पिशवी आवक होऊन कांद्याला प्रति क्विंटलला 900 ते 1,300 रुपये एवढा दर मिळाल्याचा बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आला तर कांद्याला सरासरी 8 ते 9 रुपये एवढाच प्रति किलोस दर मिळत असल्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तक्रार आहे। यंदा लेट खरीप कांद्याची फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून बाजारात मोठी आवक होत आहे। एकीकडे आवक वाढ घटलेली मागणी यामुळे मोठ्या प्रमाणावर दरात घसरण झाल्याची स्थिती आहे। सध्या कांदा उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले आहे। सरासरी 8 ते 9 रुपये किलोला दर मिळत असल्यानं अनेकांच्या उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती आहे। नफा तर दूरच मात्र उत्पादन खर्च वसूल करणे दुरापास्त झाल्याचा कांदा उत्पादक शेतकरी सांगतायत। महाशिवरात्री निमित्ताने खेड तालुक्यातील विविध गावांमध्ये शंकर महादेवाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी झाली होती। खेड तालुक्यात शंभो महादेवाशी प्रसिद्ध असणारे प्राचीन मंदिर बोरगिरीचे कोटेश्वर त्यासकमान धरण परिसरातील अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेले डोंगरावरील शंभो महादेव त्यास येथील भीमा नदी काठावरील थोरले बाजीराव पेशवे यांचे सोमेश्वर मंदिर राजगुरुनगर येथील प्राचीन सिद्धेश्वर मंदिर पूर्वेकडील वाकळवाडीचे वाकळेश्वर पाईट परिसरातील डोंगरावरील कुंडेश्वर मंदिर भामासखेड धरण परिसरातील वाकीतर्फे वाडा येथील महादेव मंदिर चाकण येथील चक्रेश्वर मंदिर आदीसह महत्वाच्या धार्मिक स्थळावरील महादेव मंदिरात पहाटेपासून अभिषेक पूजा करून दर्शनासाठी मंदिरे भाविक भक्तांनी यंदा गर्दीने फुलल्याचे चित्र पाहावयास मिळत होते।
12 ज्योतिर्लिंगापैकी पुणे जिल्ह्यातील एकमेव श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्री यात्रेत सुमारे 2,00,000 भाविकांनी हर हर महादेव जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले। रात्री 12 वाजता माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदींनी पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक केला। सकाळी 9 नंतर भाविकांचा ओघ वाढला होता। दर्शन बारीची रांग मंदिरापासून MTDC पर्यंत होती। भाविकांना दर्शन घेण्यासाठी 3 ते 4 तास रांगेत उभे राहावे लागत होते। MTDC फॉरेस्ट थांब्यासह 6 वाहनतळ ठेवण्यात आले होते। यात्रा बंदोबस्तासाठी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल व खेड पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड व घोडेगाव पोलीस यात्रा बंदोबस्ताचे नियोजन करीत होते। राजगुरुनगर येथील पांडवकालीन सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने भाविक भक्तांनी शंकर महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। दिवसभर भाविकांच्या अशा रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले। देशभरातील अगदी मोजक्या ठिकाणीच प्राचीन सिद्धेश्वर मंदिरातील शिवपिंडीचे मुख पूर्वेला असते। राजगुरुनगर येथे असेच मुख असल्यामुळे काही पौराणिक ग्रंथातून या राजगुरुनगरच्या सिद्धेश्वर मंदिराचा उल्लेख आढळतो। चास येथे महाशिवरात्री निमित्ताने ऐतिहासिक सोमेश्वर मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी राजगुरुनगर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्या वतीने स्वयंभू शिव परमात्म्याचे अवतरण आणि कार्य याविषयी चित्रफलकाद्वारे माहिती दिली। महाशिवरात्रीनिमित्त आळंदी पंचक्रोशी शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। आळंदीमध्ये शिवभक्तांना दूध महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। हर हर महादेव महाशिवरात्र व शिवजयंतीनिमित्त तरुण उद्योजक व महाप्रसाद ग्रुपच्या वतीने आळंदीच्या माऊलींच्या मंदिरातील खिचडी महाप्रसाद वाटप करण्यात आले। महाशिवरात्रीनिमित्त चाकण तालुका खेड्यातील चक्रेश्वर मंदिरात शनिवारी सकाळपासूनच पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती। चक्रेश्वर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। रात्री उशिरापर्यंत 1,00,000 भाविकांनी येथे दर्शन घेतले। महाशिवरात्रीनिमित्त चाकण शहरातील आणि परिसरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची शिवदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। शिव पार्वती विवाह सोहळा येथील विशेष आकर्षण ठरले। भाविकांना येथे फराळाचे वाटप करण्यात आले। चाकण येथील मंदिराची आख्यायिका आणि आज झालेले कार्यक्रम याचा थोडक्यात आढावा घेऊया। गणेश दत्तात्रय नागेश, इथला गुरु, आमचे आजोबा पंजोबा पासून इथे पुजारी करत असतात, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून ज्या स्टोऱ्या ऐकल्या, ज्या कथा ऐकल्यात ते तुम्हाला या मंदिराविषयी सांगत आहे। इथे पूर्वी खूप पूर्वी शांडिलऋषीचं राज्य होतं, आश्रम होता, इथे होम हवन वगैरे करायचं। त्यावेळी इथे शांडिलऋषी होते, त्यांचं राजा दिलीप म्हणजे रामायण काळातले राजा दशरथ त्यांचे वडील त्याच्याकडे दरबारीमध्ये होते, युधिष्ठिर तर होते, त्यांच्या दरबारमध्ये याचं मानस स्थान होतं। त्याच्यामुळे खूप पुराणिक कथा आहे। आणि जर आपण इथे विचार केला तर आपले प्रांत विभागाचे अधिकारी त्यांच्या मते ही पिंड जवळजवळ आजपासून 3,500 ते 4,000 वर्षापूर्वीची पिंड आहे। म्हणजे याचा अर्थ की हे रामायण काळामध्ये जे राज्य आहे, काय करते इथे शांडिल ऋषींना खूप त्रास व्हायचा, असुर लोक त्रास द्यायचे, त्यामुळे काय व्हायचं त्यांनी राजा दशरथला विनंती केली की बाबा या आसुरापासून आम्हाला विनंती, आम्हाला त्रास वाचव, आम्हाला संरक्षण कर, आम्हाला होम हवन करता येत नाही, रुची कार्यक्रम करता येत नाही। स्वतः दशरथ राजा ते सूर्यवंशी होते, ते स्वतः इथे आले आणि आसुराविषयी युद्ध केले, त्यावेळी ते विजय झाले। पण विजयाच्या दरम्यान त्यांचा रथाचा चाक एक चाक कानात तुटला, कन्हेसर देवीपाशी तो काना पडला, म्हणून कन्हेसर देवी, आणि तिथे एक चाक इथं पडलं म्हणून त्यांचं नाव एक चक्रीनगर, आणि एक चक्रीनगरचा अपभ्रंश चाकण असं झालं। आणि त्यावेळेला दशरथ राजाला आनंद झाला, त्यांनी असं म्हणाले की तू एवढं विजय मिळवल्यानंतर चाकाला हात घातलास, मला खूप आनंद झालाय, तुला कुठले वर हवे ते माग मी तुला देतो। आणि मग त्यावेळेला कैकेयीने सांगितलं की मला 2 वर तुम्ही दिलेत, पण मी योग्य वेळी येईल तेव्हा ते मागून घेईल। आणि मग तेच वर तिने नंतर मागितले की रामाला वनवास 14 वर्षाचा आणि एक भरताला गादी। तर ते जे वर दशरथ राजाने कैकेयीला दिले होते ते ठिकाण हेच आहे। लीला चरित्र महामानवाचा ग्रंथ आहे, महामानव पंत त्यांचा लीला चरित्र ग्रंथामध्ये चाकणचा उल्लेख आहे। म्हणजे महानव पंत म्हणा पुराण खूप पुराणे आहे, त्याच्या ग्रंथामध्ये लीलाचरित्रमध्ये सागरला चक्रेश्वर मंदिरचा उल्लेख आहे। तुकारामाच्या गाथा काही दिवस इथं होत्या, संत तुकाराम महाराजांनी इथं कीर्तनं केली आहेत, संत गाडगे महाराजांनी इथं कीर्तनं केली आहेत,
आता जसं आम्ही हे पाहिलं ज्ञानेश्वर पाहिले म्हणजे आम्हालाही माहीत नव्हतं पण ज्ञानेश्वरी पाहता पाहता आम्हाला ज्ञानेश्वरची आवड आहे म्हणून पाहता पाहता मी 234 का 236 मध्ये चक्रेश्वरचा चाकणचा उल्लेख आहे की ज्ञानेश्वर महाराज इथे आले मुक्ताई मध्ये महाराज दादा कोणतं मंदिर आहे बाबा चक्रेश्वर महाराज आहे आणि इथे चांगदेवानी मंत्र अभिषेक केला आहे म्हणजे ही अशी पुराणिक कथा त्यांना पण कुठेतरी लिंक भेटली असेल म्हणून ही अशी खूप पुराणिक मंदिर आहे आणि इथं खूप श्रेष्ठ आहे. पांडव 14 वर्ष वनवासात होते आणि त्यांचा जो 1 वर्ष अज्ञातवासाचा होता तो या 1 चक्र नकरी मध्येच गेलेला आहे. अज्ञातवासात ते इथेच राहिलेले होते. सप्तमीमध्ये गर्क ऋषी आहेत त्यांचे वंश शांडिल ऋषी असा एक उल्लेख आहे का आपल्या ग्रंथामध्ये आपला उल्लेख सापडतो. महाशिवरात्र पर्वानिमित्त श्री चक्रेश्वर मंदिर परिसरामध्ये यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह हे 95 वर्षामध्ये आम्ही संपन्न करीत आहोत आणि 12 फेब्रुवारी 2023 पासून या हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी महिलांचं भजन, त्याच्यानंतर प्रवचन, त्यानंतर हरिपाठ आणि संध्याकाळी 7 ते 9 हरिकीर्तन सेवा आणि त्यानंतर महाप्रसाद. आत्तापर्यंत हजारो भाविक भक्तांनी या कीर्तन सेवेचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. यावर्षी गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे भक्तांना स्वतःच्या स्वच्छंदपणे वावरता आलं नाही. परमेश्वराच्या आशीर्वादानं आणि समाजाच्या पुण्याईनं यावर्षी मुक्त वातावरणामध्ये यावर्षी काल रात्री 10 वाजल्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ माझ्या समजुतीप्रमाणे 1 लाख लोकांनी या महालिंगाचं दर्शन घेतलेलं आहे. या महालिंगाचं वैशिष्ट्य असं की आध्यात्मिक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं हे महालिंग आहे. योगानं या हरिनाम सप्ताहाची सांगता उद्या म्हणजे रविवारी 19 फेब्रुवारी रोजी होत आहे. योगानं याच दिवशी शिवजयंती आहे म्हणून शिवजयंती चक्रेश्वर मंदिर आणि राजा शिव छत्रपती यांचं अतूट असं नातं आहे. महाराजांचा जन्म जरी जुन्नरला झाला असला तरी वयाच्या 7व्या वर्षी ते जुन्नरहून पुण्याला लाल महालात जात असताना या चाकणच्या संग्राम दुर्गामध्ये त्यांचा 7 दिवस मुक्काम होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये बालवयामध्ये पहिली आराधना या चक्रेश्वर देवस्थानची आणि या चक्रेश्वर महादेवाची केलेली याला ऐतिहासिक पुरावे आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर देश या ठिकाणी भारत जर पाहायचा असेल कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत, राजस्थानापासून तर पश्चिम बंगालपर्यंत औद्योगिकदृष्ट्या या महानगरीमध्ये काम धंद्याच्या निमित्तानं लाखो जे काही भाविक या ठिकाणी आलेले स्थायिक झालेले त्या सर्व भाविकांचं दर्शन या ठिकाणी होतं आणि या सर्व या कार्यक्रमामध्ये चाकण पोलीस स्टेशन त्यांच्या सर्व सहकारी यांचं मी विशेष आभार मानतो की त्यांनी चोखपणानं या ठिकाणी शांतता सुव्यवस्था ठेवलेली आणि सर्व भक्तांची सुरक्षितता ठेवण्याचं महत्त्वाचं काम ते करीत आहेत. या ठिकाणी भक्तांच्या बरोबरच महिला आणि लहान मुलांची संख्या अत्यंत लक्षणीय आहे. म्हणून या ट्रस्टने सगळ्या भक्तांना सोयीस्करपणे जास्तीत जास्त त्यांचं दर्शन कसं होईल याची दक्षता घेतलेली आहे आणि उद्या रविवारी आनंदानं या सोहळ्याचं सांगता होत असतानाच मोठ्या आनंदानं अभिमानाने आम्ही शिवजयंती त्याच भक्तिरसामध्ये संपन्न करणार आहोत. या ठिकाणी पत्रकारांनाही आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांनाच मी धन्यवाद देतो. ग्रामस्थांना चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि विशेषतः या सप्ताहाचं दुसरं वैशिष्ट्य असे की यावर्षी तरुण पिढी आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण व्हावी म्हणून चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने एक नियोजन कमिटी नेमलेली त्याच्यामध्ये सर्व आमचे तरुण मंडळी सहकार्य करीत आहेत आणि तरुण मंडळाने माझं नाव सिद्धेश लक्ष्मण वाघ आज आपल्या चाकण या ठिकाणी चक्रेश्वर मंदिर या ठिकाणी सकाळपासून लाखो भाविकांनी गर्दी केलेली आहे व याही वर्षी समस्त चाकण ग्रामस्थांनी एकत्र येऊन आमच्या सगळ्या पोरांना सहकार्य करून सगळ्यांनी फुलांच्या आरससाठी सगळ्यांचा 1-1 रुपया 10-10 रुपये सगळ्यांचे एकत्र येऊन आज या आरस सगळे एवढा मोठा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन व संध्याकाळी 9 वाजता इथं शंकर पार्वतींचा शुभविवाह होणार आहे व सामाजिक बांधिलकी म्हणून आपण चक्रेश्वर मंदिर इथे आज दरवर्षी 33 वर्ष रक्तदान शिबिराचं व रक्तदान शिबिराला सकाळ धरून आतापर्यंत 100 जणांनी रक्तदान केलेले महाशिवरात्री पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये उत्साहाने साजरा होत असताना चाकण आणि चाकणच्या परिसरामध्ये चक्रेश्वर मंदिराच्या भव्य दिव्य या प्रांगणामध्ये आज जय भोले अंबरनाथ सेवा मंडळाच्या माध्यमातून अनेक भाविभक्तांना
त्या ठिकाणी फराळाचं वाटपाचं कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही मंडळी घेत असतो आणि त्यामध्ये या वर्षी मध्यंतरी 2 वर्षाच्या कोरोनाच्या कालावधीचा विचार करता संपूर्ण माणसं ही एक वेगळ्या पद्धतीने परिस्थितीतून जात असताना सगळीकडे शांतता होती आणि आत्ता मात्र सगळे सण उत्साहात साजरा होतात त्याचाच एक भाग म्हणून महाशिवरात्रीच्या यात्रेच्या निमित्तानं लाखो भाविक चक्रेश्वर चाकण या भागामध्ये येताना आपण पाहतोय. त्यानिमित्तानं अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षाप्रमाणे याही वर्षी फराळाचं वाटप जोरदार पद्धतीने केलेलं आहे. साधारण 1 टन अशा पद्धतीची खिचडीचं वाटप आणि बाकी केळी लाडू आणि चहा पाणी अशा पद्धतीचं या ठिकाणचं नियोजन आहे. आमचे जवळजवळ 2,500 जे सभासद आहेत त्यांच्या माध्यमातून आणि इतर सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही हे सगळं करत असतो. त्याचा भाग म्हणून खऱ्या अर्थानं आज चाकणमध्ये येणारा जो औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरचा जो घोडा आहे तो सुद्धा प्रचंड आहे. स्थानिक लोक सुद्धा दर्शनाला या ठिकाणी येत आहेत. त्याचा आनंद घेता घेता या ठिकाणी फराळाचा कार्यक्रम आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय. आताच आपल्याला चक्रेश्वरचे जे गुरु आहेत आपले नागेश गुरु यांनी जी माहिती सांगितली, चक्रेश्वर मंदिराला पुरातन असा आख्यायिका आहेत, विविध आख्यायिका आहेत. आता जसं आपण म्हणतो की शंकर पार्वतींच्या विवाहामध्ये जे पौरोहित्य करणारे सप्त ऋषी होते त्यांचे हे वंशज शांडिल्य ऋषी, रामायणाचा संदर्भ आहे. परत या ठिकाणी जे आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणावर त्यांचं राज्य होतं आणि जे काय गुरुवांनी सांगितलं आपल्याला त्या सर्व कथा ह्या अनादिकाळापासून चाकणमध्ये आणि पंचक्रोशीमध्ये सांगण्यात येत आहे. शिवपुराणामध्ये या देवस्थानाचं महात्म्य सांगितलेलं आहे. स्वतः संत ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतलं, तुकाराम महाराजांनी घेतलं आणि एकंदर ही जे सुरुवात आहे आपली, मला वाटतं की जी आपली भीमा नदी ती भामा नदी आणि भीमा नदी, तर भीमा नदीची जिथं उगम होतो तिथं एक लहानसं चक्रेश्वर मंदिराचं पिंड आहे आणि तिथून जे उगम सुरू झाला तो मग आपल्या चाकणला काळेश्वर आणि इकडच्या साईडला चक्रेश्वर अशा ह्या ऐतिहासिक देवस्थानं आहेत आपली, पुरातन आहेत. त्यामुळं या ठिकाणी चाकण आपलं जे चक्रेश्वरचं मंदिर आहे ते कवर्ग दर्जाचं मंदिर आहे. इथं आपण बघत असाल की महाशिवरात्रीला 1 लाखापेक्षाही जास्त आता महाराष्ट्रातील असतील, आपल्या गावातील असतील आणि परपार प्रांतातील जे लोक आहेत ते दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळं अशा या देवस्थानाचा चांगल्या प्रकारे विकास व्हावा त्यासाठी देखील आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे. लवकरच चाकणच्या जो आपलं चक्रेश्वर मंदिर आहे किंवा संग्रामदुर्ग किल्ला आहे याचा आपण आराखडा करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणावर इथं निधी आणून चांगलं काम करणार आहे. आणि आपल्याला जर जमलं शक्य झालं तर हे जे आपण संदर्भ आहेत शांडिल्य ऋषींचे तर त्यांचं एक आपण ऋषींच्या आश्रमाची एक प्रतिकृती पण आपण या ठिकाणी विकास आराखड्यामध्ये विचारात घेणार आहोत. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की प्रशासनाने एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्राचं गांभीर्याने लक्ष द्यावं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू करावी यासाठी जो आराखडा आहे तो आराखडा तातडीने सुरू व्हावा ही आमची मागणी. हा, मी रावसाहेब ढेरंगे, संचालक सह्याद्री करेर अकॅडमी चाकण. आज चक्रेश्वर मंदिरामध्ये अनेक भाविक दर्शनासाठी येतात पण या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी चाकण पोलीस स्टेशन आणि सह्याद्री अकॅडमी चाकण या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानानं आपण आज इथे बंदोबस्त लावलेला आहे. तर या बंदोबस्तामध्ये जी सह्याद्री अकॅडमीची विद्यार्थी जी विद्यार्थ्यांना भाविकांना रांगेत उभं करणं किंवा आतमध्ये गाड्या येऊ न देणं किंवा दर्शन रांगेमध्ये सुरळीत रांग तयार करून त्यांना भाविकांना रांगेमध्ये अडथळा न होणं या सगळ्या कामामध्ये आमच्या सह्याद्री अकॅडमीचे विद्यार्थी आज योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसत आहेत. श्री क्षेत्र डाकिन्या भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग असून देशभरातील भक्त दर्शनासाठी येत असतात. या तीर्थस्थळाकडे जाण्यासाठी राजगुरुनगर ते भीमाशंकर ते 66 किलोमीटरचा राज्यमार्ग आता राष्ट्रीय महामार्ग होत असून कल्याण आळेफाटा मार्गावरील बणकर फाटा ते घोडेगाव असा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळाली असून याविषयी राष्ट्रीय महामार्ग समन्वयक दिलीप मेदगे यांनी काय सांगितलं. जाणाऱ्या या रस्त्यावरती चासकामान धरणाचं फार मोठं बॅकवॉटर असल्यामुळे
या संपूर्ण रस्त्यातल्या जवळपास 70-80% भागामधून हा रस्ता जातो आणि या बॅकवॉटरचा सुंदर असा नजारा त्या निमित्ताने इकडे दिसणार आहे. याही सर्व परिसरामध्ये खूप चांगलं काम या निमित्ताने होऊन जाईल आणि मला आदरणीय गडकरी साहेबांचं धन्यवाद द्यायचं आहे. त्याचबरोबर यापूर्वी ज्या काही लोकप्रतिनिधी याचा काही पाठपुरावा केला असेल त्यांनाही धन्यवाद द्यायचं आहे. सर्वांची नावं घ्यायचं म्हटलं की कुणाच तरी नाव राहतं आणि मग त्यांना राग येतो, परंतु निश्चितपणे माझी आदरणीय गडकरी साहेबांची 1995 सालापासून अभियंता संघटनेचा अध्यक्ष या नात्याने जेव्हापासून आमची जी काही ओळख होती ती मी टिकवली आणि आज त्यामुळं मला गडकरी साहेबांनी पुणे नाशिक महामार्गासाठी समन्वयक म्हणून माझी नेमणूक केली आणि मला आनंद आहे की साहेबांनी याही रस्त्याला तातडीने मंजूरी दिली. मी याची मागणी तर करत होतोच नव्हे तर मी याचा आग्रही धरत होतो, कारण आपल्याला सर्वांना माहीत असेल की माझंही गाव भीमाशंकरच्या 10 किलोमीटरवरती आहे आणि म्हणून या संपूर्ण पश्चिम भागाचा चांगला असा कायापलट या निमित्ताने होणार आहे. मी याच्याबद्दल थोडीशी आपल्याला डिटेल माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे आणि आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर चाकण मार्केटमधील तरकारी विभागात शनिवारी 18 फेब्रुवारी 2023 रोजी फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या आवकेत मोठी घसरण झाली. केवळ रताळ्यांची आवक वाढल्याचे अडत्यांनी व व्यापाऱ्यांनी सांगितले. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी आज महाशिवरात्री असल्यामुळे बाजारामध्ये पालेभाज्या तसेच फळभाज्यांची आवक अतिशय कमी प्रमाणात झालेली आहे. सण या सणाला लोक प्रत्येकजण हा मंदिरात जात असतो, त्यामुळे बाजारामध्ये लोकांची आवक अतिशय कमी प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे पालेभाज्याचे भाव आहे तसेच आहे, कारण की मालाची आवक झालेली नाही. आज कोबी असेल कोबीसुद्धा 4-5 रुपये किलो आहे, फुलावर असेल फुलावरसुद्धा 8-10 रुपये किलो आहे, त्यानंतर वांगी असेल वांगी 20-25 रुपये किलो आहे. तांबट्याचे भाव मात्र आज वाढलेले आहेत, कारण की तांबट्याची आवक अतिशय कमी प्रमाणात आलेली आहे, त्यामुळे तांबटे आज 10-18 रुपयापर्यंत आज गेलेले आहेत. कारले असेल कारले 25-30 रुपये किलो आहे, गवार असेल गवारीचे भाव मात्र टिकून आहेत, गवारी 70-80 रुपये किलो आहे, दुधी भोपळा असेल दुधी भोपळा 15-20 रुपये किलो असेल. भेंडीचे भाव मात्र आज कमी झालेले आहेत, कारण भेंडीची आवक ही मध्यम स्वरूपात आहे, परंतु गिराईक अतिशय कमी असल्यामुळे भेंडी 30-40 रुपये किलो झालेली आहे. गाजर 15-22 रुपये किलोपर्यंत आहे, घोसाळीसुद्धा 15-20 रुपये किलो आहे, बीटसुद्धा 7-10 रुपये किलो आहे. डांगर भोपळ्याला थोडी मागणी आज आहे, परंतु उठाव कमी आहे, डांगर आज 10-12 रुपये किलो आहे. आज महाशिवरात्रीमुळे रताळाची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे, परंतु रताळाचे भाव मात्र टिकून आहेत, रताळे 18-22 रुपये किलो आहे. चाकण येथील नगर परिषदेने सर्वेक्षण केल्यानंतर नगर परिषदेच्या मालमत्ता धारकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चाकणमध्ये ग्रामपंचायत असताना येथे केवळ 12,000 मालमत्ता धारक होते. चाकणमध्ये नगर परिषद आल्यानंतर या नगर परिषदेच्या सर्वेक्षणानंतर 14,000 मालमत्ता वाढून 26,000 मालमत्ता धारक झाले असल्याचा पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.